नमस्कार. प्रत्यक्ष सिद्धता पद्धतीमध्ये इथे चार आधार विधानं दिलेली आहेत आणि त्यावरून पी इक्विवॅलन्स क्यू असा निष्कर्ष आपण काढणार आहोत. त्यानुसार आपण पुढे जाऊया. इथे 2 नंबरचं विधान जे आहे, नॉट आर इम्प्लाइज एस, आणि या एसचा इथे निषेध केलेला आहे आणि म्हणून आपलं इथे लक्षात येतं की एमटीचा नियम हा आपल्या इथे मदत करू शकतो. एमटीच्या नियमाने आपण जाऊया आणि जो नॉट आर आहे 2 नंबरला, त्याला आणखी अतिरिक्त एक नॉट लागेल आणि ती रचना नॉट नॉट आर अशी होईल. त्याचं समर्थन जे आहे ते आपण समर्थन देणार आहोत. 2 नंबरचं विधान आणि त्यानंतर 4 नंबरचं विधान या दोघांवरती मिळून आपण एमटीचा नियम वापरलेला आहे. आता पुढच्या रचनेकडे आपण जाणार आहोत. ती पुढची रचना आपला दिसेल, त्या रचनेनुसार पहिलं जे विधान आहे त्या पहिल्या विधानामध्ये आपला कम्युटेशनचा नियम वापरून आपला पुढं जाता येईल. म्हणजेच आपला निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी वरील ज्या पायऱ्या आहेत त्यावरती प्रक्रिया करायची. त्यानुसार कम्युटेशनच्या नियमानुसार नॉट आर हा अगोदर येईल आणि नंतर पी इम्प्लाइज क्यू हे विधान प्राप्त होऊन जाईल. त्यानुसार ही रचना इथे मिळालेली आहे. त्याचं समर्थन जे देणार आहोत आपण ते म्हणजे 1 नंबरच्या विधानावरती आपण कम्युटेशनचा नियम आपण इथे वापरलेला आहे. त्यानंतर पुढे जात असताना आपल्याला पुढची रचना मिळायची आहे. ती रचना आपण पाहूया की 5 नंबरचं विधान आणि 6 नंबरचं विधान यामध्ये साधर्म्य आपल्याला दिसून येतं आणि त्यानुसार हा जो नॉट आर आहे तो नाकारलेला आहे वरती 5व्या विधानामध्ये आणि म्हणून डीएसचा नियम आपल्याला इथं पुढे घेऊन पुढची रचना करता येईल. त्यानुसार पी इम्प्लाइज क्यू हे विधान आपल्याला इथं प्राप्त होईल. ते का प्राप्त झालंय तर त्याचं समर्थन आपण देणार आहोत. ते समर्थन 5व्या नंबरचं विधान नॉट नॉट आर आणि 6व्या नंबरचं विधान जे आहे त्या विधानांवरती आपण वापरलेला जो नियम आहे तो डीएसचा नियम आहे. डीएसचा नियम सांगतो की वैकल्पिक विधानातील पहिलं घटक विधान जर नाकारलेलं असेल तर दुसरं घटक विधान स्वीकारता येतं. त्यानुसार आपल्याला ही रचना मिळालेली आहे. आता या 7 नंबरच्या विधानाच्या रचनेचा आणि 3 नंबरच्या विधानाच्या रचनेचा आपण कंपॅरेटिव्हली विचार केला तर आपला नॉट क्यू ऑर पी ही रचना पुढच्या पायरीवरती मिळू शकते. ती म्हणजे एमपीच्या नियमाने मिळू शकते आणि म्हणून ती रचना या पद्धतीने आपल्याला मिळालेली आहे. त्याचं समर्थन जे आपण करणार आहोत 3 नंबरचं विधान आणि 7 नंबरचं विधान या दोन्हीही विधानांवर मिळून आपण एमपीचा नियम वापरलेला आहे. त्यानंतर पुढचा टप्पा जो आहे त्या टप्प्यामध्ये आपण या वरच्या 8व्या विधानाचा विचार करत आहोत आणि तिथं आपण इम्प्लिकेशनचा जर नियम वापरला तर इम्प्लिकेशनच्या नियमानुसार आपल्याला क्यू इम्प्लाइज पी अशी रचना मिळते. त्याचं समर्थन जे देणार आहोत आपण ते समर्थन 8व्या पायरीवरती आपण इम्प्लिकेशनचा नियम वापरून ती पायरी म्हणजेच 9वी पायरी ही प्राप्त केलेली आहे. 8 आणि इम्प्लिकेशनचा नियम हा आपण इथे दाखवित आहोत. आता निष्कर्षापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्या दिशेने आपण जात आहोत. तर पी इम्प्लाइज क्यू हे विधान आणि क्यू इम्प्लाइज पी हे विधान या दोन्हीही विधानांचा आपण संधी करणार आहोत. तो संधी या पद्धतीने आपल्याला मिळतोय, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. त्याचं समर्थन जे देणार आहोत आपण ते समर्थन देणार आहोत 7 नंबरचं विधान आणि 9 नंबरचं विधान या दोन्हीही विधानांना आपण एकत्र करून ही पायरी प्राप्त केलेली आहे. ते समर्थन होत आहे कंजंक्शन या स्वरूपात. आता इक्विवॅलन्सचा नियम जेव्हा आपण वापरतो तेव्हा इक्विवॅलन्सच्या नियमात आपल्या लक्षात येतं की अशी रचना असेल तर त्याचं इक्विवॅलन्स कसा होईल तर तो पी इक्विवॅलन्स क्यू या स्वरूपात होईल. म्हणजेच आपला निष्कर्ष आपल्याला प्राप्त होईल. म्हणजे 10 नंबरच्या पायरीवरती आपण
इक्विवॅलन्सचा नियम वापरला, त्यानुसार आपल्याला या पद्धतीनं ते त्याचं समर्थन हे करता येतं. आपण ते समर्थन इथे पाहूया. म्हणजेच एकूणच आपल्या लक्षात घ्यायचं आहे की ही जी रचना आहे 10 नंबरच्या विधानाची जी रचना आहे त्या 10 नंबरच्या विधानाच्या रचनेचा विचार करता आपल्या इथे इम्प्लिकेशनचा नियम देता येईल. तो इम्प्लिकेशनचा नियम हा आपण इथे या समर्थनामध्ये न देता इथे आपला इक्विव्हॅलन्सचा नियम आपला द्यावा लागेल. इक्विव्हॅलन्सचा नियम आपण इथे देऊया ई क्यू यू आय. तो इक्विव्हॅलन्सचा नियम आपण इथे देत आहोत. या पद्धतीनं तो नियम काही तांत्रिक अडचणीमुळं आपला तो देता येत नाही, म्हणून तो इथं आपण दिलेला आहे. धन्यवाद.